हीच आहे का घडलेली आहे त्या वाईट घटनेचा आम्ही पाहिजे तेवढा निषेध रायगड जिल्ह्यामध्ये असू द्या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या तीव्र कचसत हे जे उमटायला सुरुवात झालेली आहे आणि पहिली सुरुवात आपल्या नेरळमध्ये आपल्या तालुक्यातील सर्व बौद्ध समाज जमा होऊन इथं त्या महिलेवर जिने आक्षेपार्य विधान केलेले संविधानाच्या विरोधात असू द्या बाबासाहेबांच्या विरोधात असू द्या आणि आपल्या बौद्ध धर्माच्या विरोधात असू द्या त्या महिलेनी जे जे आक्षेपार्य विधान केलेले त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आज तक्रार नोंदवली गेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये वाढीव काय कलम करायचे असतील तर ती कोर्ट प्रोसिजरमध्ये आम्ही वाढीव करणारच आहोत मग तिच्या राष्ट्रद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करता येईल कारण की संविधानाच्या विरोधात तिने ज्या ज्या प्रकारे शब्द उच्चारलेले आहेत ते आता तुम्हाला कळेलच आणि प्रशासनाला माझी एवढीच म्हणजे विनंती आहे पोलीस प्रशासनाला की नीट पक्षपाती आणि कठोर कारवाई तशा माणसाला जर झाली तर या देशामध्ये संविधानाच्या विरोधात बाबासाहेबांच्या विरोधात आणि या धर्माच्या विरोधात जो समतेवर जो चांगल्या मार्गावर अवलंबून आहे त्या धर्माच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशा महिलेविरुद्ध आज तक्रार झालेली आहे आणि तिच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी तिला लाईक केले अशा पोस्टला त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आम्ही त्या साहेबांना विनंती केले तपासामध्ये जे जे गुन्हेगार सापडतील किंवा जे जे आरोपी वाढतील त्यांच्यावर चांगल्या प्रकारे कठोर कारवाईचे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही कुठपर्यंत कोर्टाची प्रोसिजर जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत आम्ही त्यांची वाट बघू अन्यथा आम्ही पर्सनल प्रायव्हेट केस टाकून पण त्याच्यामध्ये इंटरव्हन करू आणि त्यांना कसं न्याय द्यायचं आहे किंवा तशा लोकांना कसा जाब द्यायचा आहे याच्या माध्यमातून बौद्ध समाज हा एकवटलेला आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत आज एक